बिलोली तालुक्यातील मोजे आदमपूर येथील शेतकऱ्यांनी तालुक्यातील मोजे रामतीर्थ येथे असलेल्या कृषी विकास SBI बँकेकडे गेल्या एका वर्षापूर्वी पीक कर्ज मिळण्यासाठी रितसर अर्ज केले असता संबंधित बँकेने गेल्या एका वर्षापासून आदमपूर येथील शेतकऱ्यांना एक दमडीही रुपया पीक कर्ज देऊ केले नाही। त्यामुळे आज सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत बँकसमोर ठिय्या आंदोलन केले। त्यावेळी बँक मॅनेजर यांनी बँकेच्या नियमानुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरात लवकर मंजूर करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्याने बँकेस 8 दिवसात पीक कर्ज मंजूर करण्यात यावे असे अल्टिमेट देत आंदोलन मागे घेतले। जर बँकेने हे पीक कर्ज मंजूर करत नसले तर शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने बँकेला टाळा ठोकण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी बँकेला दिला आहे। नायगाव प्रतिनिधी तानाजी शेळगावकर, मराठी नऊ। मी मारुती कोलमवार बोलतो। साहेब, 1 वर्षापासून आमची फाईल येत आहेत आणि शेतकऱ्याला नीट त्यांची वागणूक नाही। बँकेत आले तर बाहेर व्हा म्हणतात। 1 वर्षापासून फाईलीसाठी 4-5 हजार खर्च आहे, तर ह्या 8 दिवसामध्ये आमचे कर्ज मागण्या होत नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरून बँकेमध्ये आंदोलन करू। बाकी तेही म्हणतात की शेतकऱ्यासाठी बँक आहे आणि शेतकरी आला तर त्यांचा वागणूक नीट नाही, बोलणं नीट नाही, बँकेचं बाहेर व्हा म्हणतात। 8 दिवसापासून आम्ही 1 वर्षापासून परेशान आहोत साहेब, तर या 8 दिवसामध्ये कर्ज मागण्या होत नसतील तर आम्ही रस्त्यामध्ये उतरू आणि बँकेला आंदोलन करू। तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, रामतीर्थ शाखेमध्ये आमचे आदमपूर येथील जवळपास 70 ते 80 शेतकऱ्यांचे कर्ज माफीमध्ये नावं आलेले आहे आणि ही सर्व लोक 1 वर्षापूर्वीपासून कर्ज मागणी केलेली आहे आणि 1 वर्षापासून आम्ही या बँकेला चक्रा मारून थकलोत। मॅनेजर म्हणतात फील्ड ऑफिसरला बोला, फील्ड ऑफिसर म्हणतात आमच्या हातात काही नाही, नांदेडला बोला आणि तुम्हाला काय तक्रार करायची ती नांदेडला करा असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्ही सांगितलं की बाबा तुमचं काय अडचण असेल शासकीय प्रशासकीय तर ती इथं काहीच बोलायचं नाही, तुम्ही सरळ नांदेडला जा आणि तुमचं काय म्हणणं आहे ते तिथं मांडा, आमच्या हातात काही नाही असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून आम्ही 13 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला, पालकमंत्र्याला आणि शिवाजीनगरच्या मेन शाखेमध्ये SBI बँकेच्या AGNला त्यांना आम्ही निवेदन दिलो की याविषयी लवकरात लवकर कर्जाची मागणी करून सर्व शेतकऱ्यांचे जे काही अडीअडचणी आहेत ते सॉल्व करण्यात यावेत म्हणून आम्ही असं निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। प्रतिलिपीमध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार आणि बँकेचे मेन शाखा अधिकारी AGN यांना हे पत्र दिलेलं आहे। आता देऊनही जवळपास 10 दिवस झालं, त्यांचा काय रिस्पॉन्स आला ते आम्हाला काही माहीत नाही, पण आज मॅनेजरला जाऊन बोललो तर मॅडम म्हणाल्या की नाही नाही मागच्या काळामध्ये जे काय पेंडिंग होतं ते पेंडिंग असल्यामुळे हे तुमची फाईली रखडलेली आहे 13-14 महिन्यापासून ते आमचे जे फाईली आहेत आणि ते आता माझं काम हळूहळू चालू आहे, काही थोड्या दिवसात होईल असं त्यांचं जवळपास 4 महिन्यापासूनचं म्हणणं आहे। पण त्यांनी इतक्या दिवसात करतो किंवा आपण इतका वेळ लागेल असं काही त्यांनी काही निश्चित काही सांगितलेलं नाही। बालासाहेब पेंटे राहणार आदमपूर येथील, गेल्या 2020 पासून या बँकेचे एलपाटे मारत असून आम्ही सर्वांनी मिळून 13 ते 14 दिवस झाले SBM साहेबांना आपण निवेदन देऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, बँकेने आणि काही पावलं उचलली नाहीत, यासाठी आम्ही सर्व शेतकरी मिळून आंदोलनाचा इशारा आम्ही यांना देत आहोत। जर या 2-4 दिवसामध्ये जर आम्हाला काही याची हे होत नसेल तर आम्ही इथं बँकेला ताळेसुद्धा ठोकण्याचा इशारा आम्ही इथं देत आहोत। राहणार आदमपूर चक्रा मारून परेशान झालो साहेब। टोटल म्हणजे एकूण 3,000 रुपये यावर्षी गेले, गेल्या वर्षी 3,000 रुपये गेले, या 2 वर्ष झालं सतत फिरत आहे, तुम्हाला कोणाचाच थाना मिळाला नाही, या बँकेला सतत फिरत आहो, तेही हाकलून देण्यावर आहेत, फाईल काढून घेऊन आले आहेत, हाकलून देऊन आहेत, मोबाईल नंबरवर फोन करतो म्हणाले फोन नाही, काहीच नाही काहीच नाही, माझ्या महागुंचे लोक 2-4 लोक उचलले, मी तसाच राहून गेलो। ठीक, श्रद्धा जाधव, भारतीय स्टेट बँक शाखा रामतीर्थ, तिथून ब्रांच मॅनेजर बोलत आहे। आज दिनांक 22 डिसेंबर रोजी आम्हाला आदमपूर येथील ग्रामस्थांकडून त्यांच्या पीक कर्ज मागणी संदर्भात एक निवेदन भेटलेलं आहे। संबंधित काम आम्ही लवकरात लवकर बँक स्तरावरून कसं करून देता येईल याची पूर्ण काळजी घेऊन लवकरात लवकर हे काम करून देऊ, ह्या पद्धतीचं त्यांना आश्वासन देण्यात आलं।